अकोल्यातील चार पोलीस स्टेशन हद्दीत लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे। लोकांच्या जीवनावश्यक वस्तू आणि सेवा सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी काही भागात संचारबंदी शिथिलता आणि काही भागातील संचारबंदी पूर्णतः उठवल्याची घोषणा आज केली। अकोल्याचे पोलीस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या अहवालानुसार आणि अकोल्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आज संचारबंदी संदर्भात मोठा निर्णय घेतला। सिटी कोतवाली आणि रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लावण्यात आलेली संचारबंदी ही हटवण्यात आली आहे। तर आजपासून सिटी कोतवाली आणि रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत पुढील आदेशापर्यंत जमाव मात्र करता येणार नाही। जुने शहर डाबकी रोड या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पूर्ण असलेली संचारबंदी शिथिल करून आज सोमवार दिनांक 15 मे रोजीच्या सायंकाळ 6 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे। तर सोमवार दिनांक 15 मेच्या रात्री 8 वाजतापासून ते 16 मेच्या सकाळी 8 पर्यंत संचारबंदी अर्थात कर्फ्यू लावण्यात आला आहे। त्याचबरोबर जुने शहर व डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवार सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत जमावबंदी असेल तर मंगळवार 16 मे रोजी रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत संचारबंदी अर्थात कर्फ्यू असेल। हा कर्फ्यू जुने शहर आणि डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत लागू राहील। जमावबंदी कालावधीमध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचे एकत्र येण्यास अथवा एकत्र येऊन प्रवास करण्यावर बंदी राहील। तसे केल्याचे निदर्शनास आल्यास सदर इस्मान विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। शादी की रस्म होती है कुछ घंटे की, मगर आपका रुतबा रहना चाहिए जिंदगी भर, और ये रुतबा रखते हैं न्यू फेमस म्यूजिकल बैंड पार्टी। धूम मचा दे, रंग जमा दे, न्यू फेमस म्यूजिकल बैंड पार्टी। शादी हो या जश्न, खुशियों के इन पलों को यादगार बनाए। राजस्थानी, पंजाबी, गरबा, लावणी एवं फड़कते अंदाज में फिल्मी गीत, डिजिटल साउंड के साथ न्यू फेमस म्यूजिकल बैंड पार्टी, शास्त्री स्टेडियम, जुना बस स्टैंड के सामने, टावर चौक, अकोला।